Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Ecosystem and Energy Flow, lecture number 8. In this lecture, we will discuss about the ecosystem services. So, what is the meaning of ecosystem services? Healthy ecosystems are the base for a wide range of economic, environmental and aesthetic goods and services. म्हणजेच हेल्दी इकोसिस्टीम, जेव्हा एखादी इकोसिस्टीम ही हेल्दी असणार आहे, दिस हेल्दी इकोसिस्टीम आर द बेस ऑफ वाईड रेंज ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल अँड एस्थेटिक गुड्स अँड सर्व्हिसेस. ज्या काही गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याचा जो आपण जर बघितला, द बेस ऑफ द इकॉनॉमिक बेस फॉर द वाईड रेंज ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटल अँड एस्थेटिक गुड्स अँड सर्व्हिसेस, या सगळ्याचा बेस जर आपण बघितला तर काय असणार आहे, हेल्दी इकोसिस्टीम आहे. म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपण बघितलं, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बघितलं किंवा सौंदर्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर जे काही आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहेत किंवा ज्या काही आपल्याला इकोसिस्टीम मधून ज्या काही वेगवेगळ्या सर्व्हिस आपल्याला मिळणार आहेत, दीज आर द वेल अँड गुड वेन द इकोसिस्टीम इज हेल्दी. जेव्हा इकोसिस्टीम ही हेल्दी असेल तेव्हाच आपल्याला काय मिळणार आहे, द हेल्दी इकोसिस्टीम विच प्रोव्हाइड द गुड सर्व्हिसेस फ्रॉम दिस इकोसिस्टीम. द प्रॉडक्ट्स ऑफ द इकोसिस्टीम प्रोसेसेस आर नेम एज ए इकोसिस्टीम सर्व्हिसेस. इकोसिस्टीम सर्व्हिसेस आपण कशाला म्हणतो, द प्रॉडक्ट ऑफ इकोसिस्टीम प्रोसेसेस. जे काही इकोसिस्टीम मधले प्रॉडक्ट असणार आहेत त्याचं जे काही आपण प्रोसेस करतो, अँड दिस इज नथिंग बट द नेम एज अ इकोसिस्टीम सर्व्हिसेस, त्याला काय म्हटलं तर इकोसिस्टीम सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल, हेल्दी फॉरेस्ट इकोसिस्टीम प्युरिफाय एअर अँड वॉटर अँड मिटिगेट ड्रॉट अँड फ्लड कंडिशन. म्हणजेच काय करणार आहे, जे काही हेल्दी फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल ती काय करेल, एअर जे असणार आहे ते एअरचं प्युरिफिकेशन करणार आहे, वॉटरचं प्युरिफिकेशन करणार आहे, अँड वी गेट द फ्रेश एअर ऍज वेल ऍज प्युरिफाय वॉटर आपल्याला मिळणार आहे ड्यू टू द हेल्दी इकोसिस्टीम. जर इकोसिस्टीमच हेल्दी असेल देन वी गेट द फ्रेश एअर, फ्रेश वॉटर, प्युरिफाय वॉटर आपल्याला मिळू शकतं, अँड ऑल्सो द मिटिगेट ड्रॉट अँड फ्लड. जे काही आपण म्हणतो ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ जो असणार आहे, म्हणजे पूर येण्यासारखी जी परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा पूर्णपणे काय होईल, द रेनफॉल पर्सेंटेज असणार आहे विच कॅन बी डिक्रीजेस अँड ड्यू टू विच देर इज अ ड्रॉट कंडिशन. ह्या ज्या काही कंडिशन्स डेव्हलप होणार आहेत, ह्या सिच्युएशनच्या एन्व्हायरमेंटमध्ये नेचरमध्ये डेव्हलप होणार आहेत, त्या जर इकोसिस्टीमच हेल्दी असेल देन दे मिटिगेट, म्हणजे ह्या कंडिशन काय करणार आहे, सौम्य करणार आहे, त्याचा त्रास हा होऊ शकणार नाही, अशा कंडिशन डेव्हलप होणार नाहीत बिकॉज द इकोसिस्टीम इज हेल्दी. हेल्दी इकोसिस्टीम असेल तर देन द नेक्स्ट आपण बघू शकतो, द मिलेनियम इकोसिस्टीम असेसमेंट रिपोर्ट 2005 reports that according to this report they define the ecosystem services. म्हणजे आपण जर बघितलं मिलेनियम इकोसिस्टीम असेसमेंट रिपोर्ट 2005 defines ecosystem services as a benefits people obtain from the ecosystems and identifies four categories of the ecosystem services. म्हणजे या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आपल्याला, तर इकोसिस्टीम सर्व्हिसेस आर द बेनिफिट्स पीपल ऑब्टेन फ्रॉम द इकोसिस्टीम. इकोसिस्टीम सर्व्हिसेस ऍज अ बेनिफिट्स, हे बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत की जे लोकांना कशामधून मिळणार आहेत, कशामधून मिळणार आहेत ते फ्रॉम द इकोसिस्टीम, इकोसिस्टीम मधून मिळणार आहेत, अँड आयडेंटिफाईज द फोर कॅटेगरीज ऑफ इकोसिस्टीम सर्व्हिसेस. आणि त्याच्यामधून त्यांनी चार इकोसिस्टीम सर्व्हिसच्या कॅटेगरीज केल्या, अँड दीज आर नथिंग बट द फर्स्ट आपण जर बघितली सपोर्टिंग सर्व्हिसेस, त्याच्यातली पहिली कॅटेगरी जर आपण बघितली विच इज नथिंग बट द सपोर्टिंग सर्व्हिसेस. सपोर्टिंग सर्व्हिसेस मध्ये आपण बघू शकतो न्यूट्रिएंट सायकलिंग येणार आहे,
These supporting services include nutrient cycling. Nutrient cycling म्हणजे काय होणार आहे याच्यामध्ये जे काय न्यूट्रिएंट्स असते the specially already in this chapter we discuss about the two nutrient cycles आपण बघितल्या कार्बन सायकल फॉस्फरस सायकल आपण बघितली तशा डिफरेंट न्यूट्रिएंट सायकल आहे द नायट्रोजन सायकल आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं व्हेनेवर देअर इज अ डेथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम देन द डेड बॉडीज ऑफ दॅट प्लांट्स अँड ॲनिमल्स देअर डिके अँड डिकम्पोजिशन प्रोसेस विच कॅन बी कॅरीड आउट बाय द डिकम्पोजर्स and again these nutrients which are released in the environment again these nutrients which are available to other living organism in the absorbable form they are used for their growth and development then they absorb by the plants then plants to it is transfer into the different trophic level of the ecosystem ecosystem madhya vegvegla trophic level madhe te transfer honar ahe म्हणजे न्यूट्रिएंट सायकलिंग जे असणार आहे विच इज अ सपोर्टिंग सर्व्हिस आहे म्हणजे बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी न्यूट्रिएंट सायकलिंग विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वन देन द नेक्स्ट आपण बघतो प्रायमरी प्रोडक्शन जे काही प्रायमरी प्रोडक्शन आहे ऑलरेडी वी नो दॅट डायरेक्टली अँड इनडायरेक्टली ऑल हेटरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स दे आर डिपेंड अपॉन द प्लांट्स टू फुलफिल देअर फूड रिक्वायरमेंट जी काही त्यांची फूड रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी ते जे ऍनिमल्स असणार आहेत हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत दीज आर डिपेंड अपॉन द प्लांट्स अँड सो प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल बिकॉज द प्लांट्स विच हॅव्हिंग द ऍबिलिटी टू फिक्स द ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइड जो असणार आहे दिस कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन विच कॅन बी कॅरीड आउट by the process of photosynthesis and by this photosynthesis process they can produce the organic food material in the form of carbohydrate and these are available to the herbivores from herbivores they are available to the carnivores kade ti janar ahet mhanje plants to primary consumer to secondary consumer to tertiary consumers mhanje ही जी काही प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आहे दी प्रायमरी प्रोडक्शन और प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वन सॉइल फॉर्मेशन बिकॉज ऑलरेडी वी नो दॅट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट द डिफरंट न्यूट्रिएंट्स वॉटर विच इज अवेलेबल फ्रॉम द सॉइल टू द प्लांट्स जे काही प्लांट्स असणार आहेत ते प्लांट्स काय होणार आहे देअर सीड जर्मिनेशन विच इज टेक्स प्लेस इन द सॉइल then the growth development of these plants which is takes place in the soil means the roots just the roots which are penetrate in the soil they absorb the water and minerals from the soil and with the help of these water and minerals the growth and development of the plants can be takes place and so the soil formation which play very important role and thousands of years which are required for a thin layer of the soil and this soil which provide the nutrients to the plants and on these plants other organisms which are depend then habitat provision madhe jar apan baghitla this habitat mhanje kay asnar aahe habitat is nothing but the where the organisms like ja tikani organism rahnar aahe to adivas tala apan kay mhanto habitat and this habitat which provide the shelter and nutrient requirement food requirement to that organism tya organism la tithe kay milnar aahe tela tya specific habitat madhe tela shelter milnar aahe tyas barobar tachi nutrient requirement which can be fulfilled in that habitat which is nothing but the habitat provision and pollination maintaining the balance of ecosystem म्हणजे habitat provision and pollination maintaining the balance of ecosystem म्हणजे हे जर आपण सगळं कन्सिडर केलं न्यूट्रिएंट सायकलिंग आहे प्रायमरी प्रोडक्शन सॉइल फॉर्मेशन हॅबिटॅट प्रोव्हिजन अँड पॉलिनेशन मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ इकोसिस्टम पॉलिनेशन वी ऑलरेडी नो द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा आणि त्याच्यामुळेच काय होणार आहे रिप्रोडक्शन प्लांट मध्ये होईल आणि रिप्रोडक्शन झाल्यानंतरच प्लांट्स मध्ये काय होणार आहे देअर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द फ्रुट्स सीड्स डेव्हलप होणार आहेत so all these supporting services which maintain the balance of ecosystem cha balance maintain karnar and due to which there is a healthy ecosystem and due to this healthy ecosystem
whole balance which can be maintained. Then the provisioning services means the foods जे काही आपण बघतो, फूड जे असणार आहे, विच इज ऑल्सो इन्क्लुडेड इन डिफरंट फॉर्म आपण बघू शकतो त्याचबरोबर. त्याच्यामध्ये मग काय असणार आहे, डिफरंट फॉर्म मध्ये आपल्याला फ्रुट्स अवेलेबल होतील, ग्रेन्स असणार आहेत, त्याचबरोबर काय असणार आहे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, फ्रुट्स असतील. इन द फॉर्म वी कॅन गेट द फूड, फूड आपल्याला मिळणार आहे वेगवेगळ्या जे काही हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असतील त्याचं फूड हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असणार, एज वेल एज द सी फूड विच इज ऑल्सो इन्क्लुडेड इन दॅट फूड. म्हणजे जे काही बरेचशेच आपण बघतो, काही अॅनिमल्स हे कसे आहेत, हर्बिवोरस आहेत, काही कार्निवोरस आहेत, काही ऑम्निवोरस असतील, अँड दे गेट द फूड फ्रॉम दिस इकोसिस्टम, या इकोसिस्टम मधून फूड अवेलेबल होणार आहे. देन द रॉ मटेरियल, द टू कॅरी आउट द डिफरंट processes or to for the industrialization असेल किंवा for the formation of different product, we get the different raw material from the this environment. या environment मधून वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, रॉ मटेरियल मिळणार आहे. मग ते फायरवूडच्या फॉर्म मध्ये असेल किंवा आपल्याला दॅट इज द स्किनच्या फॉर्म मध्ये असेल, अॅनिमलची स्किन जी असेल ते असेल, किंवा वेगवेगळे जे प्लांट्स असणार आहेत, वेगवेगळ्या मेडिसिन्स, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतील, किंवा टिम्बर जे असणार आहे, ऑल दीज आर द रॉ मटेरियल्स विच आर इसेन्शियल टू कॅरी आउट द ऑर फॉर द प्रोडक्शन ऑफ द डिफरंट प्रोडक्ट्स अँड दॅट इंडस्ट्रीज, दीज रॉ मटेरियल्स विच इज ऑल्सो इसेन्शियल. देन जेनेटिक रिसोर्सेस. आता या जेनेटिक रिसोर्सेस मध्ये जर आपण बघितलं तर क्रॉप इम्प्रूव्हमेंट अँड हेल्थ केअर, ऑल दीज टू पॉइंट्स आर इन्क्लुडेड इन द जेनेटिक रिसोर्सेस. तर जेनेटिक रिसोर्सेस मध्ये जर आपण बघितलं, दिस जेनेटिक रिसोर्सेस विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द प्रोडक्शन ऑफ न्यू क्रॉप व्हरायटीज. जर आपल्याला क्रॉप इम्प्रूव्हमेंट करायचे असेल, मीन्स अकॉर्डिंग टू फूड रिक्वायरमेंट, इफ द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द प्रोडक्शन ऑफ दीज ग्रेन्स विच कॅन बी क्रॉप प्रोडक्शन कॅन बी इन्क्रीज बाय दीज न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, अँड दॅट त्यासाठी काय लागणार आहे, जेनेटिक रिसोर्सेस लागतील. ऍज वेल एज हेल्थ केअर जे असणार आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या नवीन टेक्नॉलॉजी बघतो, बायोटेक्नॉलॉजी सारखी टेक्नॉलॉजी असेल की ज्याच्यामध्ये आपण जीन मॅपिंग केले, जीनोम आयडेंटिफाय केला स्पेसिफिक ऑर्गॅनिझमचा, सो फॉर द हेल्थ केअर वी ऑल्सो रिक्वायर्ड दिस जेनेटिक रिसोर्स. जेनेटिक रिसोर्सेस आपल्याला लागणार आहेत टू कॅरी आउट द रिसर्च फॉर द ऑल्सो फॉर द गिविंग द प्रॉपर ट्रीटमेंट टू द डिफरंट डिसीजेस. ऑल्सो दिस जेनेटिकल रिसोर्सेस, जेनेटिक रिसोर्सेस विच ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट. देन द वॉटर रिसोर्सेस असणार आहेत, दिस वॉटर रिसोर्सेस जे असणार आहेत विच आर व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज वॉटर इज इसेन्शियल टू ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपल्याला माहिती की वॉटर हे इसेन्शियल आहे, कारण त्याच्या सेल मधला जो मेजर कंपोनंट असणार आहे विच इज नथिंग बट द वॉटर. अँड सो दी वॉटर रिसोर्सेस, जे काय वॉटर रिसोर्सेस या प्लॅनेटवर इथे अवेलेबल आहेत, दीज वॉटर रिसोर्सेस विच प्रोव्हाइड द सर्व्हिसेस, गुड सर्व्हिसेस टू द ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन मेडिसिनल रिसोर्सेस, द डिफरंट प्लांट्स जे असणार आहेत, ऍज वेल एज डिफरंट अॅनिमल्स विच आर ऍक्ट ऍज ए मेडिसिनल रिसोर्सेस. मेडिसिनल रिसोर्सेस म्हणून ते वापरले जाणार आहेत, डिफरंट प्लांट्स विच हॅव्हिंग द मेडिसिनल प्रॉपर्टीज विच आर यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ द डिफरंट मेडिसिन्स. ऍज वेल ऍज दिस मेडिसिनल रिसोर्सेस मध्ये आपण हे पण कन्सिडर करू शकतो, टेस्ट अँड ॲसे ऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे एखादं जेव्हा नवीन मेडिसिन्स आपण जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा ते डायरेक्टली ह्युमन बिईंग वरती त्याचं ऍप्लिकेशन केलं जाणार नाही, तर नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स असणार आहेत. दीज ऑर्गॅनिझम्स विच आर यूज ॲज अ एक्सपेरिमेंटल ऑर्गॅनिझम, एक्सपेरिमेंटल अॅनिमल्स म्हणून ते आपण वापरणार आहोत. अँड दीज ऑर्गॅनिझम्स मीन्स विच आर यूज ॲज अ टेस्ट अँड ॲसे ऑर्गॅनिझम. ॲसे ऑर्गॅनिझम मीन्स ऑन दीज ऑर्गॅनिझम्स वी कॅन टेस्ट द डिफरंट अँटीबायोटिकची जर पण टेस्ट घेणार असू, त्याचबरोबर व्हॅक्सिन टेस्टिंग असेल याच्यासाठी सुद्धा काय केलं जाणार आहे, दीज ऑर्गॅनिझम्स विच आर यूज.
Then the ornamental resources. Atakai ornamental resources which are used for the formation of different ornaments from these resources, and these resources which are available in the environment. These are nothing but the fur. फर आहे त्याचबरोबर फीदर्स आहेत ॲज वेल ॲज आयव्होरी आहे त्याचबरोबर ऑर्किड्स आहेत देन द बटरफ्लायज असणार आहेत दीज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल और दे आर ऍक्ट ॲज ए ऑर्नामेंटल रिसोर्सेस म्हणून त्याचा यूज केला जाणार आहे देन नेक्स्ट आपण बघू शकतो दॅट इज द रेग्युलेटिंग सर्व्हिसेस रेग्युलेटिंग सर्व्हिसेस मध्ये आपण बघणार आहोत दॅट इज कार्बन सिक्विस्ट्रेशन दॅट इज कार्बन सिक्विस्ट्रेशन मीन्स व्हेनेव्हर द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन विच इज इनक्रीजेस ऍट दॅट टाइम द कार्बन सिक्विस्ट्रेशन विच इज ऑकर मीन्स द कार्बन डायऑक्साइड रिमूव्हल मीन्स द इफेक्ट्स विच आर ऑकर ड्यू टू ए ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होणार आहे तर जर कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज एन्व्हायरमेंट मध्ये वाढलं नॉर्मली किती असणार आहे 0.03% आहे पण अगदी पॉइंट मध्ये जरी तो इन्क्रीज झाला तरी काय होणार आहे देर आर नंबर ऑफ इफेक्ट्स ऑन द इकोसिस्टीम वर त्याचा इफेक्ट होऊ शकतो अँड ड्यू टू विच देर इज अ ग्लोबल वॉर्मिंग अँड दीज इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग विच कॅन बी रिड्यूस केले जातात किंवा कार्बन डायऑक्साइड रिमूव्हलची जी प्रोसेस असणार आहे दिस इज नथिंग बट द कार्बन सिक्विस्ट्रेशन अँड दिस कार्बन सिक्विस्ट्रेशन विच इज नथिंग बट द रेग्युलेटिंग सर्व्हिस म्हणजे तो बॅलन्स मध्ये ठेवला जाणार आहे एक्सेस जो कार्बन डायऑक्साइड असेल विच कॅन बी रिमूव्ह केला जाईल देन द प्रिडॅशन दॅट इज द प्रिडॅशन रेग्युलेट्स द प्रे पॉप्युलेशन आपण बघतो की एखादी जी काही इकोसिस्टीम आहे फूड चेन आहे त्या इकोसिस्टीम मध्ये नंबर ऑफ फूड चेन्स असतील आणि या जे काही फूड चेन मध्ये जर आपण बघितलं जर सपोज जो काही प्रिडॅटर आहे त्या प्रिडॅटरनी काय केलेलं आहे या प्रेवरती अटॅक करून जर पूर्णपणे प्रेचं जर काय झालेलं असेल संख्या कमी झाली तर टोटली त्याचा इफेक्ट कशावरती होणार आहे प्रिडॅटर वरती पण होणार आहे कारण प्रिडॅटरच्या पण जसा या प्रिडॅटरनी प्रेवरती अटॅक केल्यामुळं हा प्रे पूर्णपणे एक्सटेंट झाला तर काही दिवसानं प्रिडॅटर पण पूर्णपणे काय होईल नष्ट होणार आहे कारण का द प्रिडॅटर विच डू नॉट गेट द सफिशियंट फूड मटेरियल त्याला फूड मटेरियलच मिळणार नाही न्यूट्रियंट्सच मिळू शकणार नाही त्यामुळे ते पण पूर्णपणे संपू शकतात त्यामुळे काय होणार आहे प्रिडॅशन रेग्युलेट्स द प्रे पॉप्युलेशन जे काही प्रेचं पॉप्युलेशन आहे ते रेग्युलेट करण्याचं काम पण काय होणार आहे इकोसिस्टीम मध्ये होतं एन्व्हायरमेंट मध्ये होणार देन वेस्ट डिकम्पोजिशन म्हणजे जे काही वेस्ट कंपोनंट आहेत ऍनिमल वेस्ट असेल ऍनिमल एक्सक्रीट असेल त्याचबरोबर प्लांट्स ऍनिमलच्या डेड बॉडीच्या असणार आहेत देअर डिकेंग डिकम्पोजिशन विच कॅन बी कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ डिकम्पोजर्स एन्व्हायरमेंट मध्ये असे नंबर ऑफ बॅक्टेरिया आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स मीन्स बॅक्टेरिया आहेत त्याचबरोबर काही फंजाय आहेत दीज आर ऍक्ट ऍज ए डिकम्पोजर्स ते डिकम्पोजिंगचं काम करणार आहेत दे कॅरी आउट द डिकम्पोजिशन प्रोसेस अँड बाय दिस डिकम्पोजिशन प्रोसेस इसेन्शियल न्यूट्रियंट्स अगेन रिलीज इन द एन्व्हायरमेंट अँड विच आर अवेलेबल टू द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट देन द नेक्स्ट आपण बघणार आहोत दॅट इज द Detoxification means the medicinal removal of the toxic substances from the living organism. म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधून जे काही टॉक्सिक सबस्टन्स असतील ते रिमूव्ह करण्याची प्रोसेस जी असते दिस इज नथिंग बट द डिटॉक्सिफिकेशन मीन्स दिस रेग्युलेटिंग सर्व्हिस मध्ये हा पण पॉइंट इन्क्लूड होणार आहे डिटॉक्सिफिकेशन दॅट इज मेडिसिनल रिमूव्हल ऑफ द टॉक्सिक सबस्टन्सेस फ्रॉम द लिव्हिंग ऑर्गॅनिझम देन प्युरिफिकेशन ऑफ एअर अँड वॉटर जर एअर आणि वॉटरचं प्युरिफिकेशन झालं जर रेग्युलेट केलं प्रॉपरली देअर इज अ रेग्युलेशन ऑफ द प्युरिफिकेशन ऑफ एअर अँड वॉटर देन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे गेट द प्युअर एअर अँड प्युअर वॉटर अँड ड्यू टू विच देअर इज अ हेल्दी इकोसिस्टीम डेव्हलप होऊ शकतो देन नेक्स्ट आपण बघू शकतो कल्चरल सर्व्हिसेस
कल्चरल सर्व्हिसेस याच्यामध्ये काय येणार आहे, कल्चरल असेल, स्पिरिच्युअल असेल, हिस्टॉरिकल असेल, हिस्टॉरिकल रिक्रिएशनल एक्सपिरियन्सेस, देन सायन्स एज्युकेशन अँड थेरपटिक्स, हे सगळे पॉइंट याच्यामध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे कल्चरल सर्व्हिस मध्ये काय इन्क्लूड होणार आहे, सांस्कृतिक असेल, आध्यात्मिक दृष्टीने आपण विचार केला, ऐतिहासिक दृष्टीने विचार केला, रिक्रिएशनल एक्सपिरियन्सेस म्हणजे अगदी आपल्याला मनोरंजनात्मक अनुभव या इकोसिस्टीम मधून या एन्व्हायरमेंट मधून मिळणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने इकोसिस्टीम ही काय झाली पाहिजे, हेल्दी असली पाहिजे. As well as science and education, this ecosystem which is scientific, we get the scientific knowledge from this ecosystem. As well as म्हणजे आपण काय केलं पाहिजे, सायंटिफिक व्ह्यूनी याच्याकडे बघितलं पाहिजे, त्याचबरोबर वी गेट द नंबर ऑफ दॅट इज द एज्युकेशन फ्रॉम दिस एन्व्हायरमेंट, दॅट इज द सायन्स एज्युकेशन अँड थेरपटिक्स, या सगळ्या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे, दिस इकोसिस्टीम विच ऑल्सो इम्पॉर्टंट ऑर विच इन्क्लूड द कल्चरल सर्व्हिसेस, अँड दिस कल्चरल सर्व्हिसेस इन्क्लूड cultural, spiritual, historical, recreational experiences as well as science, education and the different therapeutics. वेगवेगळ्या थेरपी ज्या असणार आहेत, दिस थेरपीज विच आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दॅट कल्चरल सर्व्हिसेस. देन द टू इम्पॉर्टंट पॉइंट्स विच आर इन्क्लुडेड इन दीज इकोसिस्टीम सर्व्हिसेस which are very important one, and these are nothing but the fixation of atmospheric CO2 and release of O2. The already we know that the plants having the ability to fix the carbon dioxide and convert it into carbohydrate by the process of photosynthesis. Means photosynthesis is a biochemical process in which light energy is converted into chemical energy in which inorganic element je asnar ahe te kay karnar ahe light and the chlorophyll pigment cha presence madhe tyacha pasun kay form honar ahe carbohydrate form honar ahe. Means this carbon dioxide fixation process which is carried out by the photosynthesis process. And in this way, the food production which can be carried out. And during this photosynthesis process, carbon dioxide which is used, means atmosphere matla carbon dioxide ha plants ghenar hai, and they release the O2. And O2 kay karte, release karte. And this oxygen which is essential for the other living organism, for the respiration, manje plants astil, tyachbarobar other je kay living organism asel, for their respiration oxygen is essential, and for the photosynthesis process CO2 is essential. Manje CO2 ghetla jato, carbon dioxide ghetla janar ani O2 release kela jail, this O2 which is used by the all living organism for the respiration, and during respiration the food material which is consumed by the living organism, their complete oxidation can be carried out, and at that time energy is released, and this energy which is essential to carry out the various biochemical reaction in the living organism. So this fixation of atmospheric CO2 which is very important, the ecosystem service, as well as the release of O2 which is also important one, means carbon dioxide and oxygen balance which can be maintained in the environment and which is essential. Then the pollination means the transfer of pollen grains from anther to the stigma, this is called as a pollination, and this transfer of anthers from the this apan jar baghitla, that is the pollen grains just now, these pollen grains which are dusted on the stigma, means transfer of pollen grain from anther to the stigma, and this is called as a pollination, and this process which is carried out with the help of some abiotic and biotic agents, means pollination process which is carried out with the help of some biotic and abiotic agents, and these are nothing but the abiotic madhe jar apan baghitla
विंड एंड वॉटर आहे, बायोटिक एजेंट्स मध्ये जर आपण बघितले इन्सेक्ट्स असतील, बर्ड्स आहेत, देन सम एनिमल्स आपण बघू शकतो, दॅट इज द बॅट आहे, स्नेल आहे, स्नेक्स असतील. सो ऑल दीज प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू कॅरी आउट दिस पॉलिनेशन प्रोसेस. इफ देर इज अ नो पॉलिनेशन, जर पॉलिनेशन झालं नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही. इफ देर इज अ नो फर्टिलायझेशन देन देर इज अ नो डेव्हलपमेंट ऑफ द फ्रुट्स अँड सीड्स, म्हणजे फ्रुट्स अँड सीड्स डेव्हलप होणार नाहीत. सो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द फ्रुट्स अँड सीड्स टू कम्प्लीट द रिप्रोडक्शन प्रोसेस इन द प्लांट, दिस पॉलिनेशन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल, बिकॉज ड्यू टू द पॉलिनेशन देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ द fruits and seeds and which are the food of different organisms. So pollination which play very important role in the ecosystem services. So these are the different ecosystem services which are takes place in the environment, and these ecosystem services jar apan baghila healthy ecosystem are the best for the wide range of economic, environmental and aesthetic goods and services. So to carry out all these ecosystem services, and if these ecosystem services which can be takes place, then healthy ecosystem, and we observe there is a proper or the healthy ecosystem development in the environment, different ecosystems which are healthy one. So in this way, here we completed the ecosystem services, and also we completed this chapter, that is the ecosystem and energy flow. In this chapter we discussed different points, that is the productivity, then the also decomposition, then also we discuss about the energy flow, ecological pyramids, then also we discuss about the ecological succession upon bagitle, nutrient cycling bagitla. सो ऑल दीज पॉइंट ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, किंवा एनर्जी जे काही आपण बघतो, जे इकॉलॉजिकल पिरॅमिड्स आहेत, त्याच्यावरती पण क्वेश्चन आपल्याला विचारला जातो सर. नंतर ह्या सगळ्याच दृष्टिकोनातून, म्हणजे थेअरी पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण आपण बघितलं, किंवा सीटी अँड नीट एक्झामच्या दृष्टिकोनातून बघितलं, तर हा या ह्याच्यावरती, या चॅप्टरवरती नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक वेळी प्रत्येक लेक्चरला मी सांगितलेलंच आहे तुम्हाला की कोणत्या पॉईंटवरती कशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो इन दिस वे हियर वी कम्प्लीटेड द टॉपिक इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. थँक्यू व्हेरी मच.